नमस्कार, वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आज मी भारतात 1965 नंतर जी पहिली हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीचे फायदे स्पष्ट करणार आहे. यापूर्वीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी हरित क्रांतीच्या विविध व्याख्या, हरित क्रांतीचा अर्थ, हरित क्रांतीची वैशिष्ट्ये स्पष्ट केलेली आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी 1965 नंतर भारतात शेती क्षेत्रात जी हरित क्रांती घडून आली त्या हरित क्रांतीची कारण स्पष्ट केलेली आहेत. आणि आजच्या तिसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी भारतात जी हरित क्रांती घडून आली त्या हरित क्रांतीचे फायदे किंवा त्या हरित क्रांतीला लाभलेलं यश किंवा हरित क्रांतीचे अनुकूल परिणाम स्पष्ट करणार आहे. जवळजवळ 7-8 भागामध्ये हरित क्रांती हा विषय मी स्पष्ट करणार आहे. आणि म्हणून हरित क्रांती हा कृषी अर्थशास्त्रातील अत्यंत महत्वाचा विषय आहे. BA, BCom, MA, MPSC, UPSC सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना हरित क्रांती हा टॉपिक अतिशय उपयुक्त आहे. तर आजच्या हरित क्रांती या विषयावरच्या तिसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी हरित क्रांतीचं यश किंवा हरित क्रांतीचे फायदे स्पष्ट करणार आहे. आपल्याला माहिती आहे की 1960 पर्यंत भारतीय शेती अत्यंत मागासलेली होती आणि शेतीचं हे मागासलेपण नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं 1960 पासून शेतीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. शेती विकासाची नवीन व्यूहरचना आखली, त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचा परिणाम असा झाला की 1965 नंतर शेतीच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. शेती कसण्याच्या पद्धतीत, तंत्रामध्ये, उत्पादन पद्धतीमध्ये बदल झाला. शेतीच्या उत्पादनात, शेतीच्या उत्पादकतेत प्रचंड वाढ झाली आणि याचं वर्णन हरित क्रांती असं केलं जातं. तर अशा प्रकारे सरकारच्या विशेष प्रयत्नामुळं, सरकारनं शेतीकडे विशेष लक्ष दिल्यामुळं, नवीन कृषी व्यूहरचनेमुळं 1965 नंतर आपल्या देशात कृषी क्षेत्रात लक्षणीय बदल घडून आले, हरित क्रांती झाली. आणि त्या हरित क्रांतीचे काही फायदे किंवा लाभ, यश, अनुकूल परिणाम या बाबीची चर्चा मी आज करणार आहे. भारतात जी पहिली हरित क्रांती झाली 1965 नंतर त्याचा पहिला अनुकूल परिणाम असा सांगता येईल किंवा पहिला फायदा असा सांगता येईल की हरित क्रांतीमुळं आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला, स्वावलंबी बनला. यापूर्वी आपण 1960 पर्यंत अमेरिकेकडून, जगातील अनेक देशांकडून अन्नधान्याची आयात करत होतो. देशात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती, शेती मागासलेली होती, शेतीची उत्पादकता कमी होती. पण 1960 नंतर सरकारनं शेतीकडं लक्ष द्यायला सुरुवात केली, संकरित सुधारित बियाणांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला, पाणी पुरवठ्याच्या सोयी सरकारनं उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळं अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. आणि 1965 नंतर सरकारनं अन्नधान्याची आयात बंद केली. 1960-61 साली भारतात तांदळाचं उत्पादन 35 दशलक्ष टन होतं, ते 1980-81 साली 54 दशलक्ष टन एवढं वाढलं
तांदळाच्या उत्पादनात 60-61 तुलनेत 80-81 मध्ये 1.5 पटीपेक्षा अधिक वाढ झाली. 1960-61 मध्ये भारतात 11 दशलक्ष टन एवढं गव्हाचं उत्पादन झालेलं होतं. 1980-81 मध्ये ते 36 दशलक्ष टन इतकं झालं. म्हणजे गव्हाच्या उत्पादनात 60-61 तुलनेत 80-81 मध्ये 1.5 पटीपेक्षा अधिक वाढ झाली. संपूर्ण अन्नधान्याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की 1960-61 मध्ये भारतात 82 दशलक्ष टन एवढं अन्नधान्याचं उत्पादन झालेलं होतं. 2014-15 मध्ये 253 दशलक्ष टन आणि 2016-17 मध्ये जवळजवळ 265 दशलक्ष टन एवढं अन्नधान्याचं उत्पादन झालेलं होतं. तर अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं, सरकारच्या नवीन कृषी व्यूहरचनेमुळं शेतीच्या उत्पादनात, अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, स्वावलंबी झाला. हा हरित क्रांतीचा पहिला फायदा सांगता येईल. हरित क्रांतीचा दुसरा फायदा असं सांगता येईल की काही व्यापारी पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. ज्याप्रमाणे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली त्याचप्रमाणे ऊस असेल, बटाटा असेल, कापूस असेल या व्यापारी पिकांच्या उत्पादनात सुद्धा चांगली वाढ झाली. 1950-51 मध्ये भारतात 110 मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन झालेलं होतं. 1990-51 मध्ये 254 मेट्रिक टन एवढं ऊसाचं उत्पादन झालेलं होतं. 1960-61 मध्ये भारतात 3 मेट्रिक टन एवढं बटाट्याचं उत्पादन झालेलं होतं आणि 1990-91 मध्ये 15 मेट्रिक टन एवढं बटाट्याचं उत्पादन झालेलं होतं. अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं ज्याप्रमाणे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली त्याप्रमाणे ऊस, बटाटा, कापूस, ताग यासारख्या काही व्यापारी पिकांच्या उत्पादनात सुद्धा चांगली वाढ झाली. भारतात जी पहिली हरित क्रांती झाली त्याचा तिसरा फायदा असा सांगता येईल की हरित क्रांतीमुळं ग्रामीण भागामध्ये रोजगारात वाढ झाली, रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी निर्माण झाली. कारण हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सरकारनं सिंचन सुविधेत, पाणी पुरवठ्याच्या सुविधेत वाढ केली. संकरित सुधारित बी बियाणांचा, रासायनिक खतांचा शेतकऱ्यांना पुरवठा केला आणि त्यामुळं वर्षात 3-3, 4-4 पिकं घेता येऊ लागली. कमी कालावधीत तयार होणारी पिकं घेता येऊ लागली. संकरित बियाणामुळं पिकं तयार होण्याचा कालावधी कमी झाला. पेरणी, कापणी, मळणी, खतं टाकणं, कीटकनाशकं, टॉनिक, औषध फवारणी यामुळं कामात वाढ झाली, मजुरांची मागणी वाढली आणि अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं ग्रामीण भागात रोजगारात वाढ झाली. कारण शेती वर्षभर करता येणं शक्य झालं. सिंचन सुविधेमुळं, संकरित बियाणामुळं 3-3, 4-4 पिकं शेतीत घेता येऊ लागली आणि त्यामुळं रोजगारामध्ये वाढ झाली. भारतात जी पहिली हरित क्रांती झाली त्याचा आणखी एक फायदा सांगता येईल, चौथा, तो म्हणजे जोडधंदे किंवा शेतीपूरक व्यवसायात वाढ झाली. अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळं, त्याचबरोबर वर्षात 3-3, 4-4 पिकं घेता येऊ लागल्यामुळं चाऱ्याची उपलब्धता झाली आणि त्यामुळं दूध व्यवसाय किंवा पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात भारतात वाढला. शेळी मेंढी पालन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री या व्यवसायात सुद्धा वाढ झाली. कुक्कुटपालन किंवा पोल्ट्रीसाठी लागणारं जे खाद्य आहे, किंवा शेळी मेंढी असेल, म्हैस असेल, गाय असेल, यासाठी जे पशुखाद्य लागतं ते त्याचा जो कच्चा माल आहे हा शेतीतूनच उपलब्ध होतो आणि त्यामुळं हरित क्रांतीमुळं अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळं दूध व्यवसाय, पशुपालन, शेळी मेंढी पालन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन या व्यवसायाची सुद्धा चांगली प्रगती झाली.
शेती पूरक व्यवसाय शेतीवर अवलंबून असणारे जोडधंदे हे चांगले प्रगत झाले. पहिल्या हरित क्रांतीचा आणखी एक पाचवा फायदा सांगता येईल तो म्हणजे शेतीच्या उत्पादकतेत वाढ घडून आली. 1965 नंतर गहू तांदूळ बाजरी ऊस ताग ही जी पिकं आहेत ह्या पिकांच्या दर हेक्टरी उत्पादक अतिशय चांगली वाढ झाली. शेतीची उत्पादकता वाढली, अनेक पिकांची उत्पादकता वाढली. 1960 पासून सरकारनं शेतीच्या विकासाकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. शेतीसाठी नवीन व्यूहरचना स्वीकारली. संकरित बियाणं, रासायनिक खतं, पाणी पुरवठ्याच्या सोयी, कीटकनाशक, ट्रॅक्टरचा वापर वाढला, नवीन यंत्राचा नवीन तंत्राचा वापर वाढला आणि त्यामुळं शेतीच्या उत्पादकतेत चांगली वाढ झाली. 1964-65 मध्ये भारतात गव्हाचं दर हेक्टरी उत्पादन 913 किलोग्रॅम होत. म्हणजे दर हेक्टरी गव्हाची उत्पादकता 913 किलोग्रॅम एवढी होती. 1970-71 मध्ये गव्हाचं उत्पादन 1207 किलोग्रॅम एवढं झालं. 1971-72 मध्ये गव्हाचं उत्पादन 1382 किलोग्रॅम दर हेक्टरी आणि 2010-11 मध्ये गव्हाचं उत्पादन दर हेक्टरी 2904 किलोग्रॅम एवढं झालं. तर अशा प्रकारे 1964-65 मध्ये गव्हाची दर हेक्टरी उत्पादकता 913 किलोग्रॅम होती, ती 2010-11 मध्ये 2904 किलोग्रॅम एवढी झाली. म्हणजे गव्हाच्या उत्पादकतेत 4 पटीपेक्षा अधिक वाढ घडून आली. 1964-65 मध्ये भारतात तांदळाची प्रति हेक्टर उत्पादकता 1008 किलोग्रॅम होती, ती 2010-11 मध्ये 2204 किलोग्रॅम एवढी झाली. तर अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं शेती व्यवसायाच्या नवनवीन सुधारणा झाल्या, त्यामुळं भारतीय शेतीची अनेक पिकांची उत्पादकता वाढली. हरित क्रांतीचा आणखी एक सहावा फायदा, सहावा परिणाम, अनुकूल परिणाम असा सांगता येईल तो म्हणजे शेतीतील गुंतवणुकीत वाढ झाली. शेत जमिनीचं सपाटीकरण करणं, बांध बंदस्ती करणं, शेतीत विहीर खुदाई करणं, मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करणं, जंतुनाशक कीटकनाशकांचा वापर करणं, त्यावर पैसा खर्च करणं, याला अर्थशास्त्रात शेतीतील गुंतवणूक असं म्हणतात. हरित क्रांतीमुळं ही शेतीतील गुंतवणूक वाढली. हरित क्रांतीमुळं उत्पादनात वाढ झाली, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली. शहरातील नोकरदार, व्यापारी, इतर व्यावसायिक यांनी सुद्धा शेतीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे शेतीमध्ये खाजगी गुंतवणूक वाढली आणि शेतीची आणखी प्रगती होण्यास मदत झाली. हरित क्रांतीचा आणखी एक सातवा फायदा सांगता येईल तो म्हणजे भारतात 1965 नंतर जी पहिली हरित क्रांती झाली त्यामुळं कृषी उद्योगांचा विकास घडून आला. गहू तांदूळ ऊस कापूस बटाटे इत्यादी अनेक विविध प्रकारच्या कृषी मालाच्या उत्पादनात वाढ झाली आणि त्यामुळं साखर उद्योग, कापड उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, भात गिरण्या यांची संख्या वाढली, या उद्योगांचा विकास झाला. ऊसाचं उत्पादन वाढल्यामुळं भारतात साखर कारखान्यांची संख्या वाढली, भाताचं उत्पादन वाढल्यामुळं भात गिरण्यांची संख्या वाढली, कापसाचं उत्पादन वाढल्यामुळं सूत गिरण्यांची संख्या वाढली, बटाट्याचं उत्पादन वाढल्यामुळं बटाट्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढली. तर अशा प्रकारे भारतात जी पहिली हरित क्रांती झाली त्यामुळं अन्नधान्याचं, त्याचबरोबर ऊसाचं, बटाट्याचं उत्पादन वाढलं, कापसाचं उत्पादन वाढलं आणि त्यामुळं कृषी उद्योगांचा सुद्धा विकास घडून आला. कारण भारतातले सगळे कृषी उद्योग हे कच्च्या मालासाठी म्हणजे ऊसासाठी, कापसासाठी, फळासाठी हे शेतीवर अवलंबून आहेत. हरित क्रांतीचा आणखी एक आठवा फायदा सांगता येईल तो म्हणजे कारखानदारी क्षेत्राचा किंवा उद्योग क्षेत्राचा विकास झाला, औद्योगिक विकासात वाढ झाली. हरित क्रांतीमुळे औद्योगिक विकास कसा झाला हे या ठिकाणी पाहता येईल. 1965 नंतर
भारतात हरित क्रांती झाली आणि हरित क्रांती घडवून आणण्यासाठी जंतुनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक, उंदीरनाशक यांची मागणी वाढली, ट्रॅक्टरची मागणी वाढली, विविध प्रकारच्या लोखंडी अवजारांची मागणी वाढली, रासायनिक खतांची मागणी वाढली, संकरित बियाणांची मागणी वाढली आणि ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन उद्योग अस्तित्वात आले, ट्रॅक्टरचं उत्पादन वाढलं, त्याचबरोबर कीटकनाशकांचं उत्पादन वाढलं, लोखंडी अवजारांचं उत्पादन वाढलं आणि त्यामुळं भारतात औद्योगिक क्षेत्राचा विकास घडून आला. शेतीसाठी जी आदानं लागतात, इनपुट्स, अवजार असतील, बियाणं असतील, खतं असतील, यांचं उत्पादन औद्योगिक क्षेत्रात किंवा कारखानदारी क्षेत्रात होतं आणि हरित क्रांतीमुळं या शेतकी आदानांची मागणी वाढली आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्राचा झपाट्यानं विकास झाला, उद्योगांची संख्या वाढली, उद्योगांची प्रगती झाली. भारतात 1965 नंतर जी पहिली हरित क्रांती झाली त्याचा आणखी एक नवा फायदा सांगता येईल, अनुकूल परिणाम सांगता येईल, तो म्हणजे हरित क्रांतीमुळं भारतातील अंतर्गत व्यापारात मोठी वाढ झाली. अंतर्गत व्यापार वाढला, उत्पादनात वाढ झाल्यामुळं खरेदी विक्रीत वाढ झाली, शेतकी आदानांची मागणी वाढल्यामुळं यंत्र असतील, अवजार असतील, रासायनिक खतं असतील, कीटकनाशक असतील यांच्या खरेदी विक्रीत म्हणजे व्यापारात सुद्धा वाढ घडून आली. तर अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं अन्नधान्य, कृषी उत्पादन यांच्या खरेदी विक्रीत व्यापारात वाढ झाली, त्याचबरोबर शेतीकडून औद्योगिक क्षेत्रात तयार होणाऱ्या आदानांची मागणी वाढल्यामुळं त्यांच्याही खरेदी विक्रीत व्यापारात मोठी वाढ घडून आली. हरित क्रांतीचा आणखी एक 10वा फायदा सांगता येईल, तो म्हणजे वाहतूक व्यवसायात वाढ झाली, वाहतूक व्यवसायाची मोठी प्रगती झाली. ट्रक्स असतील, टेम्पो, कंटेनर, रेल्वे यातून शेतमालाची वाहतूक केली जाते. अन्नधान्याचं उत्पादन वाढल्यामुळं ऊस, कापूस या व्यापारी पिकांचं उत्पादन वाढल्यामुळं वाहतूक साधनांची चांगलीच प्रगती झाली. ट्रक्स असतील, टेम्पो असतील, छोटे असतील यांची मागणी वाढली आणि अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं उत्पादनात वाढ झाल्यामुळं, व्यापारात वाढ झाल्यामुळं वाहतूक व्यवसायाची चांगली प्रगती झाली, वाहतूक व्यवसायात मोठी गुंतवणूक होऊ लागली. पहिल्या हरित क्रांतीचा आणखी एक 11वा फायदा सांगता येईल, तो म्हणजे विविध पिकाखालील जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली. नापीक पडीक जमीन लागवडीखाली आल्या. हरित क्रांतीमुळं शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू लागलं, अधिक उत्पन्न मिळू लागलं आणि त्यामुळं लोकांनी पाडून ठेवलेल्या पडीक नापीक जमिनी, कमी उपजाऊ जमिनी सुद्धा लागवडीखाली आणायला सुरुवात केली आणि शेती कशायला सुरुवात केली. हा हरित क्रांतीचा अतिशय महत्वाचा फायदा आहे. हरित क्रांतीचा आणखी एक 12वा फायदा आहे, तो सांगता येईल की आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ घडून आली, शेतमालाची निर्यात वाढली, अन्नधान्याची आयात कमी झाली. त्याचबरोबर हरित क्रांतीमुळं इतर पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आणि भारतातून जगातील अनेक देशांना अन्नधान्याची, इतर कृषी मालाची, फळांची एक्सपोर्ट होऊ लागली, आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली आणि त्यामुळं 1960 तुलनेत 1965 नंतर सरकारला शेतीपासून जे परदेशी चलन मिळत होतं, परकीय चलन, फॉरेन करन्सी, त्यामध्ये चांगली मोठी लक्षणीय वाढ झाली. तर अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं अंतर्गत व्यापाराबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एक्सपोर्ट, निर्यात व्यापार सुद्धा वाढला आणि त्या निर्यातीपासून मिळणारं परकीय चलन सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात मिळू लागले. हरित क्रांतीचा 13वा एक आणखी एक फायदा सांगता येईल, तो म्हणजे हरित क्रांतीमुळं शेतमालाच्या किमतीत स्थैर्य प्रस्थापित झालं. कारण हरित क्रांतीमुळं अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली, अन्नधान्याचा पुरवठा वाढला, अन्नधान्याची टंचाई कमी झाली आणि त्यामुळं 1965 पर्यंत भारतात अन्नधान्याची जी टंचाई होती आणि त्यामुळे जी महागाई निर्माण झाली होती, जी भाववाढ निर्माण झाली होती, ती भाववाढ कमी होण्यास मदत झाली. उत्पादनात वाढ झाल्यामुळं उत्पादक आणि ग्राहकांना परवडतील अशा प्रकारच्या किमती निश्चित होण्यास मदत झाली. तर अशा प्रकारे हरित क्रांतीमुळं शेतमालाच्या किमतीतील चढ उतार थांबले, फार मोठी
जी भावाड होत होती ती भावाड थांबण्यास मदत झाली. भारतातील पहिल्या हरित क्रांतीचा आणखी एक फायदा आहे तो सांगता येईल की उपासमार, कुपोषण, फूकबळी या समस्यांची तीव्रता कमी झाली. आपल्याला माहिती आहे की भारतात बंगाल वगैरे प्रांतात ब्रिटिशांच्या राजवटीत अन्नधान्याच्या टंचाईमुळे उपासमार, फूकबळी या समस्या उद्भवून लाखो लोकांचा मृत्यू झालेला होता. देशाच्या अनेक भागात उपासमारीचा प्रश्न होता, कुपोषणाचा प्रश्न, भूकबळीची समस्या गंभीर होती. पण हरित क्रांतीमुळे शेतीच्या उत्पादनात, अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली, अन्नटंचाई कमी झाली आणि त्यामुळं हजारो लाखो लोकांना जे उपाशी अर्धपोटी राहावं लागत होतं, हजारो लोक उपासमारीनं मरत होते, ते प्रमाण जवळजवळ थांबलं, कुपोषणाचं प्रमाण सुद्धा कमी झालं. हा हरित क्रांतीचा एक फायदा आहे. हरित क्रांतीचा आणखी एक 15वा फायदा सांगता येईल तो म्हणजे ग्राहकांचा फायदा झाला, ग्राहकांच्या संतोषाधिक्यात वाढ झाली. अन्नधान्य पूर्वीपेक्षा कमी दरात ग्राहकांना मिळू लागलं त्यामुळं ग्राहकांच्या संतोषाधिक्यात वाढ झाली. त्याचबरोबर अन्नधान्याची टंचाई कमी झाल्यामुळं लोकांचा फायदा झाला. अन्नधान्य, डाळी, भाज्या, फळं यांची उपलब्धता वाढली, यांच्या उत्पादनात वाढ झाली. ग्राहकांना या कृषी उत्पादनांचा पुरेसा उपभोग घेता आला आणि त्यामुळं ग्राहकांच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागली. पहिल्या हरित क्रांतीचा आणखी एक 16वा फायदा सांगता येईल तो म्हणजे ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने घडून येण्यास मदत झाली. हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सरकारनं ग्रामीण भागातील शेती व्यवसायाच्या प्रगतीकडं 1960 नंतर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. रस्ते, वीज, पाणी या सुविधा सरकारनं ग्रामीण भागात पुरवल्या आणि त्यामुळं ग्रामीण भागाचा विकास घडून आला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा विकास घडून आला. पुढचा हरित क्रांतीचा 17वा आणखी एक फायदा सांगता येईल तो म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झाली. हरित क्रांतीचा हा अतिशय महत्वाचा फायदा आहे कारण हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, अन्नधान्याचं उत्पादन वाढलं, व्यापारी पिकांचं उत्पादन वाढलं, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू लागला आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, राहणीमानाचा दर्जा उंचावला आणि शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा सुद्धा उंचावण्यास मदत झाली. हरित क्रांतीचा आणखी एक 18वा फायदा सांगता येईल तो असा आहे की शेतीकडं पाहण्याच्या दृष्टिकोनात शेतकऱ्यांचा बदल झाला. पूर्वी शेतीकडं उपजीविकेच्या दृष्टीनं पाहिलं जात होतं, उदरनिर्वाहाच्या दृष्टीनं पाहिलं जात होतं कारण शेतीतील उत्पादन पोटापुरतंच मिळत होतं. कित्येक शेतकऱ्यांना पोटापुरतं सुद्धा उत्पन्न मिळत नव्हतं. पण हरित क्रांतीमुळं शेती नफ्यात करता येते, शेतीपासून उत्पन्न मिळवता येतं हा दृष्टिकोन शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण झाला. रासायनिक खतं, संकरित बियाणं यांचा वापर करून शेतीतील उत्पादनात मोठा बदल घडवून आणता येतो, शेतीतील उत्पादनात वाढ घडवून आणता येते, शेतीपासून नफा मिळवता येतो हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून हरित क्रांतीनंतर शेतीकडं व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रवृत्ती शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली. हा हरित क्रांतीचा एक फायदा आहे. हरित क्रांतीचा आणखी एक 19वा फायदा दिसून आला तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मध्ये चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. हरित क्रांतीमुळे उत्पादन वाढलं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, शेतकऱ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. ग्रामीण भागात सर्वत्र चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण हरित क्रांतीमुळे निर्माण झालं, त्यामुळे शेतीतली गुंतवणूक वाढली आणि शेतीचा विकास घडून आला. भारतात जी पहिली हरित क्रांती झाली त्याचा आणखी एक फायदा सांगता येईल, 20वा पॉइंट तो म्हणजे शैक्षणिक क्षेत्राचा विकास घडून आला. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्यामुळं शेतकरी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ लागली. इंजिनिअरिंग शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, व्यावसायिक धंदेवाईक शिक्षण असेल आणि त्यामुळं नवनवीन शिक्षण संस्था ग्रामीण भागात शहरामध्ये उदयास आल्या. धंदेवाईक, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळा, महाविद्यालय ग्रामीण भागात सुद्धा सुरू झाली आणि शेतकरी आपल्या मुलांना इंजिनिअरिंग, मेडिकलचं शिक्षण देऊ लागली आणि अशा प्रकारे
हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची वाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं इंजिनियर, डॉक्टर, वकील, व्यावसायिक होऊ शकली. हा हरित क्रांतीचा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. हरित क्रांतीचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे, तो म्हणजे देशाच्या आर्थिक विकासास हातभार. आर्थिक विकासाची सोपी व्याख्या अशी आहे की ज्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, सतत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, दरडोई उत्पन्नात वाढ होते, त्याला आर्थिक विकास असं म्हणतात. हरित क्रांतीमुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला, कारण भारताचा आर्थिक विकास हा कृषी क्षेत्राच्या विकासावर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे, आणि म्हणून हरित क्रांतीमुळे शेतीची जी प्रगती झाली, शेतीचा जो विकास झाला, त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळाली. शेतीच्या विकासामुळे भारतातील औद्योगिक क्षेत्राचा विकास झाला, शेतीच्या विकासामुळे व्यापार क्षेत्राची प्रगती झाली, वाहतूक दळणवळण क्षेत्राची प्रगती झाली, हरित क्रांतीमुळे रोजगार वाढला, आणि अशा प्रकारे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढण्यास हरित क्रांतीमुळे मदत झाली. 1960-65 पर्यंत संपूर्ण जगात अविकसित गरीब देश अशी जी भारताची ओळख होती, ती ओळख हरित क्रांतीमुळे पुसली गेली, आणि भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा विकसनशील देश म्हणून संपूर्ण जगात नावारूपास आला. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी 1965 पासून भारतामध्ये जी पहिली हरित क्रांती झाली, त्याचे फायदे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत जे अनुकूल परिणाम दिसून आले, त्याची चर्चा केली. थोडक्यात पुन्हा एकदा मी उजळणी घेतो. भारतात 1965 नंतर जी पहिली हरित क्रांती झाली, त्यामुळं देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, स्वावलंबी झाला. त्याचबरोबर ऊस, बटाटा, ताग या काही व्यापारी पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. हरित क्रांतीमुळं देशाच्या ग्रामीण भागात रोजगारात वाढ झाली, रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या. हरित क्रांतीमुळं भारतात जोडधंदे, शेतीपूरक व्यवसायात सुद्धा चांगली वाढ झाली. हरित क्रांतीमुळं गहू, तांदूळ, बाजरी, ऊस, ताग या पिकांच्या उत्पादकतेत अतिशय चांगली वाढ घडून आली. पहिल्या हरित क्रांतीमुळे मिळणाऱ्या फायद्यामुळं, अधिक उत्पन्नामुळं, अधिक नफ्यामुळं शेतीतील खाजगी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली, आणि त्यामुळं शेतीचा विकास घडून आला. हरित क्रांतीमुळं गहू, तांदूळ, ऊस, कापूस या पिकांचं उत्पादन वाढल्यामुळं कृषी उद्योगांचा विकास झाला, साखर कारखान्यांची संख्या वाढली, भात गिरण्यांची संख्या वाढली, सुत गिरण्यांची संख्या वाढली, आणि कृषी उद्योगांचा जलद विकास होऊ शकला. त्याचबरोबर हरित क्रांतीमुळे औद्योगिक क्षेत्राचा किंवा उद्योग क्षेत्राचा सुद्धा विकास झाला, कारण शेतीला लागणारी जंतुनाशकं, कीटकनाशकं, रासायनिक खतं, ट्रॅक्टर्स, लोखंडी अवजारं ही उद्योग क्षेत्रात तयार होतात, आणि त्यामुळं शेतीतून या आधारांची मागणी वाढल्यामुळं उद्योग क्षेत्राचा सुद्धा विकास झाला. हरित क्रांतीमुळे अंतर्गत व्यापारात वाढ झाली, आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली, आणि सरकारला मिळणाऱ्या फॉरेन करन्सीमध्ये परकीय चलनात सुद्धा वाढ घडून आली. हरित क्रांतीमुळे वाहतूक व्यवसायाची प्रगती झाली, विविध पिकाखालील जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली, शेतमालाच्या किमतीत स्थैर्य प्रस्थापित झालं, शेतमालाच्या किमतीतील चढ उतार किंवा शेतमालाच्या किमतीच्या बाबतीत जी भाववाढ होत होती ती भाववाढ थांबली. उपासमार, कुपोषण, भूक बळी या समस्या सुद्धा हरित क्रांतीमुळे थांबू शकल्या. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांचा जसा फायदा झाला, तसा ग्राहकांचा सुद्धा फायदा झाला. ग्राहकांना दूध, भाज्या, फळं अशी उत्पादनं पुरेशा प्रमाणात योग्य दरात मिळू शकली, आणि त्यामुळं ग्राहकांच्या राहणीमानाचा दर्जा, ग्राहकांच्या आरोग्याचा दर्जा अतिशय चांगला झाला, ग्राहकांच्या संतोषाधिक्यात वाढ झाली. हरित क्रांतीमुळे ग्रामीण भागाचा सुद्धा जलद विकास होण्यास मदत झाली, कारण रस्ते, वीज, पाणी या सोयी ग्रामीण भागात सरकारनं उपलब्ध केल्या. हरित क्रांतीमुळे शेतमालाच्या भावात वाढ झाली, शेतीच्या उत्पादनात वाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली. शेतकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा, त्यांचा आर्थिक सामाजिक दर्जा, सोशो इकॉनॉमिक स्टेटस सुद्धा समाजात उंचावला. हरित क्रांतीमुळे शेतीकडे व्यावसायिक दृष्टीनं पाहण्याची शेतकऱ्यांची प्रवृत्ती निर्माण झाली. त्याचबरोबर
हरित क्रांतीमुळे उत्पन्नात नफ्यात वाढ होत असल्यामुळे संपूर्ण देशभर शेतकऱ्यांच्या मध्ये चैतन्याचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे शेतीत गुंतवणूक वाढली. शेतीमुळे शैक्षणिक क्षेत्राचा विकास घडून आला. नवनवीन शिक्षण संस्था अस्तित्वात आल्या. शेतकऱ्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर व्यावसायिक झाले. त्याचबरोबर शेतीमुळं संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढू शकला. तर अशा प्रकारे 1965 नंतर भारतात जी पहिली हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीचे जवळजवळ 20-21 फायदे, हरित क्रांतीचे अनुकूल परिणाम मी आपल्यासमोर स्पष्ट केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी हरित क्रांतीला काही बाबतीत अपयश लाभलं, हरित क्रांतीचे काही तोटे सुद्धा दिसून आले त्याची चर्चा मी पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.